आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रणदेवीवाडीत कर्वे महाराजांच्या प्रवचनाला भक्तांची मोठी गर्दी. परमार्थिक कार्याचा लाभ सर्वांनी घ्या. राजेंद्र भोरे. कागल तालुक्यातील रणदेवीवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, मुख्यमंत्री व राष्ट्रपती पुरस्कार विजेती नम्रता कर्वे महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्वे महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून अनेक संदर्भ भक्तजनांना दिले. यावेळी सप्ताह कमिटीचे सभापती संभाजी खाडे, भिकाजी खोत, दत्ता खोत, संजय भोरे, सुनील चव्हाण, विठ्ठल शिंदे, श्यामराव पाटील, संजय चिखले, सागर शिंदे, मंगेश खाडे, संतोष वंधुरे व गावातील सर्व नागरिक भक्त उपस्थित होते. सप्ताह 7 दिवस होणार असून 7 दिवस होणाऱ्या या प्रवचन कीर्तन कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन या परमार्थिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक राजेंद्र भोरे सर यांनी केलं. महानकारी न्यूज साठी रणदेवीवाडीहून तानाजी बिदनाळे.